गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता दीदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली, सोबतच त्यांना न्यूमोनियाही झालाय. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता दीदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्षे आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत. काही दिवसांआधी डॉक्टरांनी लता दीदीच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा असं सांगितलं होतं. डॉक्टरांचं विशेष पथक लता दीदींवर उपचार करत आहे. डॉक्टर प्रतीत समदानी यांनी काही दिवसांपूर्वी लता दीदीच्या हितचिंतकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.